नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कला भारती आर्ट ऑफ टीचिंग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बीएड या विषयाला घेऊन आपण अनेक जे काही वेगवेगळे अपडेट जे असतात ते आपण अपडेट जे आहे ते नेहमी देण्याचा प्रयत्न करत असतो. आज सुद्धा एक नवीन अपडेट जे आहे ते तुमच्यासाठी मी आणलेलं आहे. अर्थात विद्यार्थी मित्रांनो, काही अवधी जो आहे तो कॉलेज अलॉटमेंटला या ठिकाणी झालेला आहे. मात्र अनेक प्रकारचे मत प्रभाव, काही विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले आहे, काही विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले नाही, किंवा काही लागलेले आहेत तर ते एक प्रकारे त्यावर असमाधानी आहेत, अशा अनेक जे काही विषय आहे त्या विषयाला घेऊनच आज आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ही चर्चा पुढे घेऊन जाण्या अगोदर एक विनंती आहे की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न असा आहे की कॉलेज अलॉटमेंट सुरू झालेला आहे आणि अलॉटमेंट सुरू झाल्यानंतर खरं तर तीन प्रकारचे वर्ग जे आहे किंवा तीन प्रकारचे व्यक्ती जे आहेत ते आपल्या समोर आलेले आपल्याला दिसून येतात. एक असा वर्ग आहे की जो समाधानी आहे, दुसरा एक असा वर्ग आहे की जो असमाधानी आहे, आणि तिसरा एक असा वर्ग आहे की जो नाराज आहे. विद्यार्थी मित्रांनो, समाधानी अशा अर्थाने मी म्हणेल की ज्या विद्यार्थ्यांचा आवडीचं कॉलेज मिळालेलं आहे ते समाधानी आहेत, मात्र असमाधानी काही विद्यार्थी आहेत ते अशा पद्धतीने की ज्यांना कॉलेज तर मिळालेलं आहे मात्र प्रॉपर कॉलेज मिळालेलं नाही आणि नाराज ज्यांचं नंबरही त्या ठिकाणी लागलेला नाही. विद्यार्थी मित्रांनो, अशी जर सिच्युएशन येत असेल आणि त्या एका कोणत्या तरी एका गटामध्ये तुम्ही जर राहत असाल तर नेमकं आपण काय करणं गरजेचं आहे त्याच विषयाला घेऊन आपण आजची ही चर्चा जी आहे ती आपण पुढे घेऊन जाणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचे स्टेटसमध्ये किंवा जे विद्यार्थ्यांच्या लॉग इन आय डीमध्ये जर आपण पाहिलं तर नॉट अलॉटमेंट जे आहे असं स्टेटस त्या ठिकाणी दिसतं. याचा सरळ साधा अर्थ आहे की तुमचा नंबर जो आहे तो त्या ठिकाणी लागलेला नाही. आता नंबर लागला नाही याचा अर्थ असा आहे की मग आपलं सगळं संपलं किंवा आपल्याला आता आपल्याला काहीच होणार नाही असं नाही. विद्यार्थी मित्रांनो, याचं कारण असं आहे की पहिल्या राऊंडसाठी तुमचा नंबर किंवा तुमचे मार्क्स जे आहे किंवा तुमची कॅटेगरी जी आहे ती इलिजिबल नव्हती, तर आपल्याला पुन्हा सेकंड राऊंडसाठी आपल्याला जाता येऊ शकतं. सेकंड राऊंडला जाण्यापूर्वी आपण कोणकोणते कॉलेज देणं गरजेचं आहे, कोणत्या कॉलेजमध्ये अधिक जागा राहणार आहे याचा सर्व अभ्यास करूनच आपण जी काही कॉलेजेस देणार आहे त्यानंतर सेकंड राऊंडला जर लागला तर अनेक विद्यार्थी जे आहेत ते सेकंड राऊंडमध्ये लागू शकतात. हा एक भाग आहे. दुसरा भाग असा आहे की जर पहिला राऊंड लागला तर पहिल्याच राऊंडमध्ये कोणतंही कॉलेज फुल होत नाही कारण तेवढं अलॉटमेंटच त्या ठिकाणी सीईटी सेलकडून दिले जात नाही, त्यामुळे आपल्याला सेकंड राऊंड जो आहे तो अजूनही बाकी आहे. ज्या विद्यार्थ्यांचं ज्या कॉलेजला क्रमांक लागलेला नसेल त्या विद्यार्थ्यांचा सुद्धा त्या कॉलेजला नंबर लागू शकतो, त्यामुळे अजिबात नाराज होण्याचं कारण नाही आहे कारण अजून सेकंड राऊंड आणि इन्स्टिट्यूशनल राऊंड जे आहे ते अजूनही बाकी आहे. ही सूचना अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांच्या लॉग इन आय डीमध्ये किंवा डॅशबोर्डवर किंवा केवळ नॉट अलॉटमेंट जे आहे ते त्या ठिकाणी दिसत असतं. आता ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे, आता कॉलेज अलॉटमेंट झाल्यानंतरही आम्ही काय करावं किंवा एक प्रकार टू बी नॉट टू बी असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. ज्या विद्यार्थी समाधानी असतील, ज्यांचं कॉलेज त्यांना मिळालेलं आहे, तर त्यांनी सगळ्यात अगोदर त्यांच्या लॉग इन आय डीमध्ये किंवा डॅशबोर्डवर जाऊन जे आहे ते फ्रीज या बटनवर क्लिक करणं आवश्यक आहे आणि त्यानंतर सीट ऍक्सेप्टन्स त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि त्या बदल्यामध्ये 1000 रुपये फीस जी आहे सीईटी सेलची ती भरणं आवश्यक आहे. आता ही 1000 रुपये फीस जी आहे ती सीईटी सेलची आहे, त्या सीईटी सेलच्या 1000 रुपयाचा आणि कॉलेजच्या फीजचा काही संबंध नाही कारण कॉलेजची फीस ही वेगळी गणली जाते, वेगळी समजण्यात येते, त्यामुळे कोणीही अशी चूक करू नये की 1000 रुपये आपण भरलेले आहेत अर्थात आपण त्या कॉलेजला भरलेले आहे. ती फीस जी आहे किंवा ते शुल्क जे आहे ती सगळी प्रोसेसिंग फीस जी काय आहे ती सीईटी सेलची असते. आता 1000 रुपये भरले, सीईटी ऍक्सेप्टन्स केलं, फ्रीज केलं आणि त्यानंतर कॉलेजला रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. जर तुम्ही कॉलेजला रिपोर्टिंग केलं नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन मिळणार नाही कारण तुम्ही जे काही प्रोविजनल लेटर जे आहे त्याची प्रिंटआउट त्या ठिकाणी घेता आणि ते प्रिंटआउट घेतल्यानंतर त्या ठिकाणी कॉलेजचं पूर्ण नाव असतं आणि नाव असल्यानंतर तुम्ही त्या कॉलेजला जाऊन देता आणि सांगता की माझा नंबर या ठिकाणी लागलेला आहे. मग त्या ठिकाणी जी काही प्रोसिजर असेल ती त्या ठिकाणी पूर्ण करणं गरजेचं आहे. आता ज्यांचा नंबर लागलेला आहे त्यांनी ही एक गोष्ट या ठिकाणी महत्वाची ठरते की सीट ऍक्सेप्टन्स किंवा कॉलेजला रिपोर्टिंग करणं याचा फार कमी कालावधी त्या ठिकाणी दिलेला असतो. या कमी कालावधीमध्ये आपण वेळात वेळ काढून पहिलं आपण करिअरच्या संदर्भात किंवा ऍडमिशनच्या संदर्भातली गोष्ट पूर्ण करणं गरजेचं आहे. जर तुम्ही टाळाटाळ केली आणि एक ठराविक कालावधी जर निघून गेला तर तुम्हाला कॉलेज मिळूनही तुम्ही घेतलं नाही असा त्याचा अर्थ होईल. आता ही तर फार गंभीर बाब आहे की जर पहिला क्रमांकच प्रेफरन्स जर तुम्हाला मिळालं आणि जे तर तुम्ही घेतलं नाही तर तुम्हाला सेकंड राऊंडसाठी सुद्धा जाता येत नाही, तुम्हाला डायरेक्ट थर्ड राऊंडसाठी त्या ठिकाणी जावं लागणार आहे. एवढी मोठी चूक जी आहे ती त्या ठिकाणी आपल्याला भोगावी लागणार आहे. ज्यांचा पहिल्याच क्रमांकाचा कॉलेज मिळालेला आहे, पहिलंच कॉलेज मिळालेलं आहे तरी त्यांनी घेतलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी.
आता ज्यांनी पहिल्या नंबरचं कॉलेज मिळालेलं आहे त्यांनी आनंदात ते घेणं गरजेचं आहे, बाकीचं सगळं प्रोसिजर पूर्ण करणं गरजेचं आहे. मात्र या ठिकाणी एक गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, की पहिल्या क्रमांकाचं ऑप्शन सोडून ज्या विद्यार्थ्यांना इतर ऑप्शन्स मिळालेली आहे त्यांनी सुद्धा ही गोष्ट नमूद करणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. की समजा दोन नंबरचं कॉलेज आहे आणि त्यांना परत असं वाटतं की एक नंबरचं कॉलेज त्या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे, मग ते बेटरमेंटसाठी जाऊ शकतात. मात्र बेटरमेंटची ऑपॉर्च्युनिटी किती आहे तर एक आहे, मात्र त्या ठिकाणी ती रिस्क ठरेल. त्यामुळे रिस्क घेताना हा सुद्धा विचार करा की आपण बेटरमेंटसाठी जातोय पुन्हा आपल्याला कॉलेज जर तेच मिळालं नाही तर हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे ज्यांना बेटरमेंट घ्यायचं आहे किमान तिसरा चौथा पाचवा असे काहीतरी कॉलेज मिळालं पाहिजे, जेणेकरून तुम्ही बेटरमेंटसाठी विचार करू शकता. किमान बेटरमेंटसाठी तीन कॉलेजवर असणं अपेक्षित आहे, नाहीतर दुसरं कॉलेज मिळालं मग पहिल्यासाठी संघर्ष करायचा हे सुद्धा थोडंसं अतिशयोक्तीचं आणि थोडंसं धाडसाचं त्या ठिकाणी ठरू शकतं. हा एक महत्त्वाचा मुद्दा. दुसरी एक अंडरलाईन असणारी गोष्ट या ठिकाणी मी मुद्दामून नमूद करेल, एकदा की तुमचा चान्स जर संपला किंवा एकदा की तुमचा राऊंड येऊन गेला आणि तुमचं कॉलेज लागलेलं होतं आणि तुम्ही घेतलं नाही तर ऑटोमॅटिकली तुम्ही सेकंड राऊंडसाठी जाल ती गोष्ट नाही. पण जर सेकंड राऊंडसाठीही जर अचानकपणे कॉम्पिटिशन वाढलं, त्याच कॉलेजला जास्त ऑप्शन्स जर पडले आणि जर तुमचा क्रमांक लागला नाही तर ही मोठी रिस्क त्या ठिकाणी ठरू शकते. त्यामुळे माझं या ठिकाणी एक आव्हान अशा विद्यार्थ्यांना राहील की तुम्हाला जे कॉलेज मिळत असेल ते कॉलेज कृपया स्वीकारा आणि एक प्रकारे बीएड दोन वर्षाचं खूप कमी म्हणजे एक लवकर ती जी प्रोसेस आहे ऍडमिशन सिलेबसची किंवा बाकीच्या बीएडची ती लवकर त्या ठिकाणी होत असते. त्यामुळे केवळ चॉईसचं कॉलेज नाही, केवळ दूर अंतरावर आहे या सगळ्या गोष्टींचं कारण जे आहेत ती कदाचित करिअरमध्ये पुढे ना पुढे ती ब्रेक करू शकतात. ज्यांना फर्स्ट सोडून इतर कॉलेज मिळालेलं आहे त्यांनी एकतर सेकंड राऊंडसाठी जाणं हा एक पर्याय आणि दुसरा आहे बेटरमेंटसाठी. आता बेटरमेंटला मी जसं म्हटलं की काही ठराविक कॉलेज जे आहे ती त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे, असली तरच बेटरमेंटसाठी जा, तरच जी काही फीस असेल ती त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जर तिसरा चौथा पाचवा दुसरा तिसरा चौथा पाचवा यापैकी कोणतंच कॉलेज यापैकी कोणतं तरी एखादं कॉलेज तुम्हाला मिळालं आणि तुम्हाला घेण्याची इच्छा नाही आहे तर तुम्ही ते त्या ठिकाणी घेतली नाही तरी चालेल. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ते ऍक्सेप्ट केलं नाही तरी चालेल. तुम्हाला सेकंड राऊंडसाठी अशा विद्यार्थ्यांना जाता येतं. मग सेकंड राऊंडसाठी जाताना पुन्हा ही एक काळजी घेणं गरजेचं आहे की कुणी असं म्हणेल की सर मी ऑप्शन्स फॉर्म तर भरलेला आहे कधी फर्स्ट राऊंडमध्ये, मग तेच पुन्हा कॅरी होऊ शकतात का पुढे, तर असं होत नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला मी पुन्हा एकदा ही गोष्ट नमूद करतो की प्रत्येक विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा फ्रेशली पुन्हा नव्याने ऑप्शन्स कॉलेज ऑप्शन जे आहे ती त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे, तरच त्यांचा राऊंड सेकंडसाठी विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे ही होती विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती. आणि ज्यांना बेटरमेंट फ्रीज सीट ऍक्सेप्टन्स याविषयी जर माहिती घ्यायची असेल डिटेल्समध्ये तर यापूर्वीचा व्हिडिओ जो आहे तो पूर्णतः त्यावर आधारित आहे. त्यामुळं तुम्हाला जर त्या संदर्भात माहिती पाहिजे असेल तर कृपया तो व्हिडिओ सुद्धा पाहणं अपेक्षित आहे. आणि अनेक वेगवेगळ्या विषयांवर बीएडच्या खास करून अनेक व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला याच कला भारती चॅनलवर उपलब्ध करून मिळतील. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो कला भारती सोबत राहा, कला भारतीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा जाता जाता एक विनंती आहे की खाली जो बेल आयकॉन दिलेला आहे तो सुद्धा ऑन ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून नवीन अपडेट जे आहे ते मिस होणार नाही. चला तर पुन्हा एकदा नवीन अपडेटसह मी तुमच्या समोर येणार आहे. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.